मुंबईतल्या वसतिगृहात एका 18 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून झाला. या प्रकरणी मृत मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे महत्वाची मागणी केली आहे. हॉस्टेल प्रशासन आणि वॉर्डनवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी कुटुंबियांची भूमिका आहे. मुलीच्या वडिलांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया देताना काय म्हटलं आपण पाहूया. आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. आम्हाला पीएम रिपोर्ट मिळाल्याशिवाय ताब्यात घेणार नाही. आज माझ्या मुलीची हत्या झालेली आहे. आणखी काय झालं हे फक्त पोलिसांकडून माहीत पडलं अथवा आमच्याकडे त्याचा काही लेखाजोखा नाही. माझी विनंती आहे आपल्याद्वारे सरकारला की आम्हाला कोणत्याही कसल्याही प्रकारचा कमीत कमी आम्हाला न्याय द्यावा. आज जे आमच्या मुलीसोबत घडलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.